नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर। आरोग्यमंत्री तानाजी सावंत सोलापूरच्या दौऱ्यावर, नातेपुते माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना दिल्या भेटी। रुग्णांच्या आरोग्य सेवेबाबत स्वच्छतेला महत्व देण्याची केली सूचना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला थेट संवाद। शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील शिक्षकांशी केली बातचीत। प्रशासनाच्या टोलवाटोलवीच्या भूमिकांमुळे गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संभ्रमावस्थेत। 3 फुटावरील गणेश मूर्तींचे महापालिकेने संकलन करत विसर्जनाची केली लष्कर मध्यवर्तीने मागणी। अनोख्या उपक्रमातून उंचावला शैक्षणिक दर्जा। शिक्षक दिनानिमित्त वृत्तवेधचा विशेष वृत्तांत। आणि मंत्री महोदयांचा स्वागत फलक काढल्याप्रकरणी शिवसेना आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। मनीष काळजेंनी केला पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत सोलापूरच्या दौऱ्यावर असून त्यांनी नातेपुते माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी देत रुग्णांच्या आरोग्य सेवेसोबतच स्वच्छतेला महत्व देण्याच्या सूचना केल्या। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य आरोग्य विभागाचे आहे। रुग्णालयामध्ये स्वच्छतेला महत्व द्या। कागदपत्रात न अडकता रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी नातेपुते तालुका माळशिरस येथे केले। सावंत यांनी नातेपुते आणि माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी आमदार राम सातपुते, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर संजोग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महादेव मोरे, नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता व्होरा, माळशिरसचे वैद्यकीय अधीक्षक मझहर काझी आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी सावंत यांनी केस पेपर पद्धत, वैद्यकीय कक्ष, परिचारिका कक्ष, स्त्री आणि पुरुष रुग्ण कक्ष आणि त्यातील स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया विभाग या ठिकाणी भेट देऊन विविध सूचना केल्या। प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून 2 व्यक्ती स्वच्छतेसाठी नेमण्याचे निर्देश सावंत यांनी दिले। त्या कर्मचाऱ्यांना 150 रुपयांऐवजी वाढवून पैसे द्यावेत असेही त्यांनी सांगितले। शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला। सोमवार 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला। सोलापूर जिल्ह्यातील गावडेवाडीच्या शिक्षकाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली। जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षण उपसंचालक उकिरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह विस्तार अधिकारी उपस्थित होते। कोरोना संकटानंतर अलीकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे। केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे। या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान उहापोह झाला। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक डॉक्टर नागनाथ येवले यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। येवले यांनी सध्या पालकांचा ओढा हा NCERT अभ्यासक्रम राबविणाऱ्या CBSE, ICSE, कॅम्ब्रिजकडे वाढत आहे, त्यामुळे वन नेशन वन एज्युकेशननुसार NCERT अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवाल का, असा प्रश्न विचारण्यात आला।
आज आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शिक्षकांशी संवाद साधला. त्यात विशेषतः मला एक प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. तो प्रश्न असा होता, सध्या पालकांचा ओढा NCERT अभ्यासक्रम राबवणाऱ्या CBSE ICSE कॅम्ब्रिज या शाळेकडे वाढत आहे. आपण वन नेशन वन करिक्युलम या अंतर्गत जो NCERTचा अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवाल का, असा हा प्रश्न होता. बरेचसे सेवा प्रवेशाच्या संदर्भात होत्या, मुलांच्या शैक्षणिक अध्यापनाच्या संदर्भात होत्या, शैक्षणिक साहित्य, संगणक, इंटरनेट या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षकांनी प्रश्न विचारले आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सर्व प्रश्नांचा उहापोह केला. लवकरात लवकर जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याची अंमलबजावणी केली आणि त्या अंमलबजावणीनुसार जो काही वेगवेगळ्या विद्यापीठ बोर्डाचा अभ्यासक्रम आहे तो देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवू अशा प्रकारचं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे. त्यामुळे एक शिक्षक म्हणून आज माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण आहे की साधा जिल्हा परिषद शिक्षक यांना मुख्यमंत्री महोदयाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या तो आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचा अभिमानाचा क्षण आहे. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व प्रशासनाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हिप्परगा तलावातील पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी तलावात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा प्रस्ताव पालिका प्रशासनासह ग्रामीण पोलीस जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. हिप्परगा तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. दरम्यान गणेश मूर्ती, निर्माल्य आणि इतर वस्तू पाण्यात टाकल्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे पाणी प्रदूषित होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिप्परगा तलावात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव सोलापूर ग्रामीण पोलीस, महानगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाणी यंदा पाऊस झाल्याने हिप्परगा तलाव 104% भरले आहे. या तलावातील सोलापूर शहराबरोबरच 2 तालुक्यातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करतात. त्यामुळे हे स्वच्छ पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक संकल्पना मांडली. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तत्काळ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली. सध्या हिप्परगा तलाव परिसर दलदलयुक्त बनला आहे. वाहने जात नाहीत, शेवाळे जास्त प्रमाणात निर्माण झाले आहे. शिवाय यापूर्वी काही अनुचित प्रकार घडला आहे. हे सर्व पाहता यंदाच्या गणेशोत्सवातील गणेश मूर्तींचे विसर्जन हिप्परगा तलावात न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ग्रामीण पोलिसांनी सांगितले. भाविक हिप्परगा तलाव परिसरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी येऊ नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाच्या टोलवा टोलवीच्या भूमिकांमुळे मोठ्या गणेश मूर्तींचे महापालिकेने संकलन करून त्या खाणीमध्ये विसर्जित कराव्यात अशी मागणी लष्कर गणेशोत्सव मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवामधील नियमांची अंमलबजावणी अचानकपणे बदलण्यात आली असून 3 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन तुळजापूर रोडवरील खाणीमध्ये करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सदरचे गणेश विसर्जन स्वतः मंडळांनी तसेच मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांनी करावयाचे असल्याचे आदेशात नमूद केल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या या कारभाराविरोधात लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या अडचणी आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर आयुक्तांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून यावर निर्णय घेऊ असे सांगितले आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाच्या या टोलवा टोलवीमुळे मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी तसेच गणेश भक्त संभ्रमावस्थेमध्ये आले असून पालिका प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी माजी नगरसेवक भगतसिंग बडूरवाले, रवी कैयावाले यांनी याप्रसंगी केली आहे. मध्यवर्तीच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली व तसेच सोलापूर लष्कर मध्यवर्तीला मागच्या जी मीटिंग झाली त्यामध्ये असं कळलं की 3 फुटाच्या आतील मूर्ती कंबर तलावाच्या येथे विसर्जित करणे व 3 फुटावरील मूर्ती हिप्परगा येथील खाणीमध्ये विसर्जित करणे. परंतु हा निर्णय अचानक आल्यामुळे आम्ही संभ्रमात पडलो. आज या ठिकाणी आयुक्तांना त्याबद्दल निवेदन देण्यात आलं. त्यांच्याकडून असं कळालं की आम्ही या ठिकाणी तुम्हाला भरपूर काही मदत करू शकतो परंतु मंडळानेच ती मूर्ती त्या ठिकाणी घेऊन जाऊन विसर्जित करावी. परंतु अचानकपणे हा निर्णय मंडळांमध्ये लादल्यामुळं त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. पारंपरिक रूट हा कंबर तलाव असून त्याच ठिकाणी आम्हाला मूर्ती विसर्जन करण्यात यावे अशी विनंती केली. परंतु आयुक्तांनी
आम्ही पोलीस प्रशासनाशी चर्चा करून तुम्हाला कळवतो असं अत्यंत त्यांनी सांगितलं. मग आमची लष्कर मजुरीची आता अवस्था अशी झाली की पोलीस प्रशासन म्हणतं, महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आम्ही माहिती घेतो व तुम्हाला कळवतो, आणि महानगरपालिकेचे प्रशासन म्हणतं की पोलीस प्रशासनाकडून आम्ही माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो. आमची अवस्था या ठिकाणी टोलवाटोलीची भाषा करून आम्हाला टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत असं आम्हाला वाटत आहे. कारण लवकरच जर निर्णय नाही घेतला तर मंडळांमधली भावना ही तीव्र आहे. आम्ही जागेवरच विसर्जन करू अशी मंडळांमध्ये तीव्र भावना आहे आणि आमच्या लष्कर मजुरीकडे विनंती आहे की त्यांनी आम्हाला लवकरच निर्णय कळवावा. आता आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना शिष्टमंडळ घेऊन भेटलेलो आहोत, संस्थापक अध्यक्षांना आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे. ज्याप्रमाणे गणेशोत्सव आम्ही साजरा करत असताना ही विसर्जन आम्ही छत्रपती संभाजी तलाव येथे दरवर्षीप्रमाणे करत असतो, यंदाच्या वर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे तिथे आम्हाला विसर्जन करता येणार नाही असं आयुक्तांच्या माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे. आम्ही त्याच अधीन राहून त्यांना अशी विनंती करत आहोत की ज्याप्रमाणे 2 वर्षाच्या कोरोना काळामध्ये तुम्ही महानगरपालिकेची यंत्रणा राबून संकलन केंद्र उभारले होते आणि मूर्त्या संकलन करून तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जन केला होता, त्याचप्रकारे यंदाच्या वर्षी 3 फुटाच्या वरच्या मूर्त्या तुम्ही संकलन करून घ्याव्यात आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या खणीमध्ये व तुम्ही जिथं व्यवस्था केली तिथं विसर्जन कराव्यात अशी आमची विनंती आहे. परंतु आयुक्तांनी आम्हाला असं आश्वासन दिले की आम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमात त्यांच्याशी बोलून निर्णय घेतो, परंतु आम्हाला ह्या गोष्टीतून असं लक्षात येत आहे की पोलीस प्रशासन आणि महानगर प्रशासन हे टोलवाटोलीची उत्तरं देत आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य गणेशोत्सव भक्त आणि गणेशोत्सवाच्या मंडळांना धारेवर धरण्याचा कुठेतरी प्रयत्न होत आहे का अशी आमच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. तरी या गोष्टीवर लवकरात लवकर तुम्ही तोडगा काढून सर्व सोलापूरकरांना आणि गणेश भक्तांना लवकरात लवकर समाधानकारक उत्तर द्यावी अशी विनंती करू. यावेळी नमस्कार गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक भारत परळीकर, देवेंद्र भंडारी, उत्सवाध्यक्ष बंबेवाले आदींची उपस्थिती होती. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत यांच्या स्वागताचे फलक उतरवल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून आले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत हे 2 दिवस सोलापूर दौऱ्यावर असून सोलापूर शहरात त्यांच्या स्वागताचे फलक लावल्याप्रकरणी पोलीस प्रशासन आणि शिवसेना शिंदेगट यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून आले. सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. सदरचे फलक हे बेकायदेशीर असून याला परवानगी नाही हे कारण देत पोलीस प्रशासनाने सदरचे फलक उतरवून काढले. दरम्यान ही बाब समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी तात्काळ या घटनेचा निषेध नोंदवत पोलीस प्रशासन हे राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावरून वागत आहे असा आरोप करत सदरची घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले असल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले. तुडवा तुडवा अजून मॅडम बाळासाहेबांचा फोटो तुडवा अपमान करा नाही मॅडम तुम्ही चुकताय. आज काय व्हायचं उद्या तुम्हाला अडकवायचं नाही अडकवा एकदा बघू ते आमच्या पक्षाच्या विरोधात तुम्ही किती येते करा ते सीएम ते कार्यक्रम सगळं रद्द करून टाकू बंद करा सगळं ते झाले ते माळी साहेबांचं माहित आहे मला त्यांनी फोन उचलेलात ना ठीक आहे रद्द करू कार्यक्रम मला आमच्या पक्षाने येऊ द्यायचं बंद करू कार्यक्रम काय व्हिडिओ काढा मॅडम मी दाखल करा म्हणालो माझ्या मला तुम्हाला जेल मध्ये आला घाला चला चला तयारी माझ्या
पोलीस प्रशासनाचा आम्ही आज निषेध करतोय। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि तानाजी सावंत साहेब यांच्यापर्यंत ही माहिती दिलेली आहे। आपल्या पोलीस प्रशासनातील अधिकारी हे राष्ट्रवादी पक्षाशी लागेबांधे असल्यामुळे जर वेळेस जाणून बुजून आपल्या पक्षातील लोकांना ते कारण बोर्डचं असो किंवा एखाद्या कार्यक्रमाची परवानगीचं असो जाणून बुजून हे लोक त्रास देतात। इथं असलेले माळी हे राष्ट्रवादीच्या परिवारातून आलेले आहेत आणि दुसरे जे कडूकर मॅडम आहेत हे पण त्यांना लागेबांधे असल्यामुळे ही लोक जाणून बुजून आम्हाला त्रास देतात याचा आम्ही निश्चित करतोय। आज रोजी जे काय होईल आम्ही सांगत होतो की आमचं जर चुकलं असेल आमच्यावर गुन्हा दाखल करा, पण तुमचं काम हे बोर्ड उतरवण्याचं नाही आहे, ती महापालिकेचं काम आहे। तुम्ही बोर्ड उतरवता ही कुणाच्या सांगण्यावरून उतरवता? राष्ट्रवादी ज्या वेळेस त्यांच्या पक्षाचे त्यांच्या संबंधातल्या लोकांचे बोर्ड असले की हे कानाडोळा करतात जाणून बुजून चाललेलं आहे। काय घडले आता? तानाजी सावंत साहेब येत असताना आपण रस्त्याला कसलाही अडथळा न होताना आपण बोर्ड लावलेला आहे स्वागताचा, आणि स्वागताचा बोर्ड लावण्यासाठी तशी परवानगी पण आपण मागितलेली आहे, मात्र जाणून बुजून हे परवानगी देत नाहीत आणि जाणून बुजून त्रास दिला जातो। काय त्रास? काय बोर्ड काढून टाकलेले आहेत आणि रस्त्यावर टाकले त्यांनी। हा आमच्या बाळासाहेबांचा, आमच्या आनंदराव दिघे साहेबांचा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केलेला आहे, यांचा निषेध आहे। मोबाईल आमच्या कार्यकर्त्यांनी, त्यांनी जर पोलिस बोर्ड काढायचं काम हे पोलिसांचं नाही, कायदा काय सांगतो, तुम्ही गुन्हे दाखल करा। ते न करता त्यांनी बोर्ड स्वतः उतरवायला लागलेत, जसे काही मंडपवाले कामगार असल्यासारखं त्यांचा व्हिडिओ काढत असताना माझ्या कार्यकर्त्यांचा त्यांनी मोबाईल काढून घेतलेला। माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले। सोलापूर महापालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त महापालिका काउन्सिल हॉल येथे आयुक्त यांच्या कार्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त पुष्पगंध भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी उद्यान अधीक्षक रोहित माने, सुरेश लिंगराज, सिद्धू तिमिगार, अशोक खडके, यल्लप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। एसटी महामंडळातील 800 खासगी चालकांना घरी पाठवले असून शनिवारपासून चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। संपकाळात राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत राहणे आणि कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळाने एकूण 800 चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली। यात सोलापूर आगारातील 80 खासगी चालकांचा समावेश आहे। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबर 2021 पासून संपाची हाक दिली होती। एप्रिलमध्ये संप मिटल्यावर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले। यावेळी कंत्राटी चालकांना मुदतवाढ देण्यात आलेली होती। उच्च न्यायालयाने 22 एप्रिल पासून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर रुजू झाले। संपकाळात वाहतूक सुरू ठेवण्यासाठी बाह्य संस्थेतर्फे चालक कम वाहक यांची नियुक्ती करण्यात आली होती। या नियुक्तीला सातत्याने मुदतवाढ मिळाली होती। सध्या महामंडळात कंत्राटी चालकांचा नगण्य वापर होत असल्याने सप्टेंबरपासून कंत्राटी चालकांचा वापर बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, असे आदेश शुक्रवारी महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून काढण्यात आले आहेत। संपातील सर्व कर्मचारी पुन्हा रुजू झाल्यावर आणि राज्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर कंत्राटी चालकांचे काम थांबवण्यात येणार होते याची पूर्वकल्पना संबंधित कंत्राटी चालकांना देण्यात आलेली होती। आता कंत्राटी चालकांची सेवा थांबवण्यात आलेली आहे, असे एसटीतील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। हिंदू धर्मामध्ये ब्रह्मकमळाला सर्वाधिक महत्व असून ऐन गौरी गणपती सणाला रात्री 12 वाजता हे ब्रह्मकमळ उमलल्याने वाडेकर परिवाराच्या वतीने ब्रह्मकमळाची यथासांग पूजा करण्यात आली। गौरी गणपतीच्या आनंदी आणि उत्साही काळामध्ये ब्रह्मकमळ उमलल्याने वाडेकर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। उत्तर कसबा माळी गल्लीमध्ये राहणाऱ्या वाडेकर यांच्या घरामध्ये ब्रह्मकमळाचे रोप असून या रोपाला गौरी गणपतीच्या ऐन सणामध्येच 3 ब्रह्मकमळ उमलल्याचे दिसून आले। हिंदू धर्मामध्ये ब्रह्मकमळाला सर्वाधिक महत्व असून ब्रह्मकमळ रात्री 12 वाजताच उमलत असते। 1-7-3 ब्रह्मकमळ उमलल्याने सोसायटीत कुतूहलाचा विषय बनला होता। दरम्यान सुहासिनी महिलांनी रात्री 12 वाजता या ब्रह्मकमळाची यथोचित पूजा करून दर्शन घेतले। या प्रसंगी सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण दिसून आले। पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबवत शैक्षणिक दर्जा उंचावणाऱ्या मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्यावर वृत्तवेधचा विशेष वृत्तांत।
आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण विद्यार्थी आणि गरिबी याबद्दल तळमळ असलेल्या शिक्षकांशी संवाद साधणार आहोत. जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल विमानाने घडल्याची घटना तशी दुर्मिळच, मात्र एका मुख्याध्यापकाच्या दानशूरपणामुळे हा योग जुळून आला. अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेतील गरीब शेतकऱ्यांच्या मुलींची शैक्षणिक सहल मुख्याध्यापकांनी विमानाने घडवून आणली. महांतेश्वर कट्टीमनी असे त्यांचे नाव. स्वतःच्या फंडातून त्यांनी 3 लाख रुपयांचा खर्च उचलला. मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी प्रत्येक शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढवली असून शिष्यवृत्ती परीक्षेतही सर्वाधिक मुले चमकवली आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना 3 वेळा मोफत हवाई सफर त्यांनी घडवून आणली आहे. याशिवाय अनेक उपक्रमही त्यांनी राबवलेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम कट्टीमनी यांनी केले. विमान प्रवास करायचा मी मनात घेतलो. मग मनात घेतल्यानंतर मला वाटलं की बाबा आम्ही घरात बसून जरी विमानाचा आवाज आला बाहेर येऊन असं वर बघत होतो आम्ही लहान असताना. आत्ताच्या मुलांना पण तसं वाटतं आहे. म्हणून मी काय म्हणलो ह्यांचं जे अपेक्षा आहे विमान म्हणजे काय, विमान म्हणजे कसं असतो, त्याच्यात बसल्यानंतर आनंद कसा होतो आहे, ही मुलांचा पूर्ण त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी विमान प्रवास करण्याचा म्हणजे निश्चय केलो. ज्या मुलांना विमान प्रवास करायचं आवड आहे ते हात वर करा म्हणून मी म्हणलो आहे. कमी फक्त हुशार विद्यार्थी आणि गरीब विद्यार्थी शेतकऱ्याचे मुलं तेच ते 40 विद्यार्थी वर हात केले. वर हात केल्यानंतर मी सगळ्यांचं नावं लिहून घेतलो. लिहून घेऊन डायरेक्ट त्यांच्या आईवडिलांना विचारून डायरेक्ट तिकीट बुक केलं विमानाचा पुणे टू बेंगळोर. मग नंतर त्यांनी पैशाबद्दल विचारण केलो, काही दिले काही नाही दिले चाललं. मग त्यावेळी विमान प्रवास केलो. त्याच्यानंतर माझे शाळा आदर्श शाळा म्हणून मी जिल्हा परिषदकडून प्रशस्ती घेतलो. सुंदर शाळा आणि गुणवत्तेमध्ये जिल्ह्यात 2 नंबर आलो मी 2013 ला. आता तसंच माझे शाळेतले शिक्षक पण सहकार्य केलेला आहे. आणि एका शिक्षकाने व्हिडिओ CCTV संच भेट दिलेला आहे शिक्षकानेच. आणि प्रत्येक शिक्षकाने 5-5 हजार रुपये दिलेले आहेत. आणि मी पण कमी किंवा आत्तापर्यंत 1.5 ते 2 लाख रुपये मी घातलेला आहे. आत्तापर्यंत मैंद्री शाळेला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आलेले आहे. सर्व शिक्षकांनी आम्ही मिळून सर्व व्यवस्थित केलेलं आहे. असंच ही शाळा जिल्हा लेवल राज्य लेवल शिक्षणमध्ये गुणवत्तेमध्ये इतर सर्वांमध्ये स्पोर्ट्समध्ये न्यायचा माझा उद्देश आहे. मला आदर्श मुख्याध्यापक म्हणून 2013 माननीय पालक तेव्हा तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री होते त्याने, त्यावेळी मला आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांनी माझं जिल्हा परिषदकडून सन्मानित केलेलं आहे. माझं काम अजूनही कुठल्याही बाधा न आणता म्हणजे माझं काम चालूच आहे कंटिन्यू. कुठलंही व्यत्यय निर्माण झालं तरी त्याच्याकडे लक्ष न देता माझं काम मी कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. शिक्षणासाठी काही वाटेल ते करायला तयार आहे. मुलासाठी आणि शाळेसाठी वाटेल ते मी करा. मुख्याध्यापकांनी केलेले काम शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी अनमोल असून त्यांचा आदर्श सोलापूर जिल्ह्यातील इतर शिक्षक मुख्याध्यापक यांनी घ्यावा आणि आपली शाळा सुजलाम सुफलाम करत शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम यांची आवड निर्माण व्हावी अशी आशा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. लोकमंगल फाउंडेशन सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमंगल फाउंडेशनतर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विवाह सोहळा रविवार दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी शिवाजी अध्यापक विद्यालय DED कॉलेज नेहरूनगर विजापूर रोड सोलापूरच्या प्रांगणात सायंकाळी 6:15 म्हणजे गोरज मुहूर्तावर करण्यात येणार आहे. लोकमंगल फाउंडेशन सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 17वे वर्ष असून आजपर्यंत 3030 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले आहेत. यंदाच्या विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प आहे.
या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करू इच्छिणाऱ्या सर्वधर्मीय तरुण आणि तरुणींना आपली नावे नोंदवण्याबाबत आवाहन जयवंत थोरात यांनी केले. लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने गेल्या 17 ते 18 वर्षापासून एक सामाजिक कृती चळवळ आपण या ठिकाणी उभी केली आहे. त्या माध्यमातून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात अशा विविध क्षेत्रात आपण गेली वर्ष अनेक वर्ष काम करतो. त्या माध्यमातून लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं दररोज 500 ते 500 जास्त लोकांना अन्नपूर्णा नावानं आपण एक योजना चालवतो. त्यामध्ये सोलापूर शहरातील जे गरजू आहेत, गरजवंत आहेत, जे निराधार आहेत, अनाथ आहेत, ज्यांना आजारी असतात, अशा 500 ते 550 लोकांना आपण दररोज मोफत जेवण्याचे डबे देण्याचं काम गेली 10 ते 12 वर्षापासून आपण करत आलो आहोत. त्याचबरोबर ज्यांना शैक्षणिक गरज लागत असते, ज्यांची आर्थिक बाजू शिक्षणासाठी म्हणजे फी वगैरे देऊ शकतो, मंगल फाउंडेशनच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन यंदाच्या वर्षी सुद्धा आपण करीत आहोत. हा विवाह सोहळा 17 वर्षापासून आपण सातत्यानं आपण राबवित आहोत आणि यंदाचा हा विवाह सोहळा 17 वर्ष आणि 39वा विवाह सोहळा आहे. यामध्ये सोलापूर शहरात धाराशिवमध्ये आणि बीबी दारफळ या ठिकाणी आपण आतापर्यंत 3030 अशा जोडप्यांचे आपण विवाह सोहळे आतापर्यंत आपण लावून दिले आहेत. त्या माध्यमातून यंदाचा विवाह सोहळा हा 27 नोव्हेंबर 2022 या दिवशी शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर डीएड कॉलेज विजापूर रोड या ठिकाणी होणार आहे. यावेळी दीपाली कोठारी, सुद्राम शेळकर, मुरारी शिंदे, संजय बागल, अनुप कुलकर्णी, मारुती तोडकर, जितेंद्र लाड आदींची उपस्थिती होती. 3 फुटांवरील श्री गणेश विसर्जनाबाबतीत शासनाच्या धोरणास लष्कर विभाग मध्यवर्तीने कडाडून विरोध केला. राज्यामध्ये नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सवाकरिता सर्व निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दहीहंडी राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये उत्साहाने साजरी करण्यात आली. गणेशोत्सवावरील निर्बंध उठवल्यामुळे सार्वजनिक मंडळांनी मोठमोठ्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे. शासकीय पातळीवर 3 फुटाच्या आत मूर्ती बसवण्याची सूचना देण्यात आली नाही. कोरोनाच्या काळामध्ये लहान मूर्ती बसवण्याबाबत शासकीय सूचना देण्यात आली होती, त्याचे पालनही प्रत्येक मंडळाने केले होते. या सर्व मूर्तींचे त्या त्या भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेने संकलनाची सोय केली होती आणि त्यांनी विसर्जनसुद्धा पार पाडले होते. सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने 3 फुटाच्या आतील श्रींची विसर्जन संभाजी तलाव येथील कुंडामध्ये करावे आणि मोठ्या गणेश मूर्तींची तुळजापूर रोडवरील खाणीमध्ये विसर्जन करण्याबाबत सुचविले आहे. हे सार्वजनिक मंडळांना अचानक सांगितल्याने अडचणीचे ठरत आहे. विसर्जन मिरवणूक मार्गातून तुळजापूर रोडकडे वाहने नेणे अत्यंत अवघड आणि त्रासदायक होणार आहे. प्रशासनाने अचानक घेतलेला निर्णय अन्यायकारक असून गणेश मंडळांमध्ये याबाबत संताप आणि चीड आहे. म्हणून मध्यवर्तीच्या माध्यमातून मंडळांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आणि त्याच पद्धती गणेश उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यास सांगितलेले आणि त्यांनी कुठलेही निर्बंध देखील घातलेले. परंतु यंदाच्या या दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असताना सोलापूर शहरामध्ये देखील अनेक मंडळ अत्यंत उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा करत आहेत. त्यामध्ये शासनाने एक नवीनच आता नियम काढलेला आहे की 3 फुटावरील जे गणपती असतील ते गणपती संभाजी तलाव, कंबर तलाव व त्याच पद्धतीने सिद्धेश्वर तलावामध्ये विसर्जन करू नये. 3 फुटाच्या खाली जे गणपती आहेत त्यांनी त्या ठिकाणी आम्ही कुंड तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी विसर्जन करावं अशा पद्धतीने सूचना देण्यात आली आहे. परंतु ही सूचना आम्हाला लष्कर विभाग मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळाला मान्य नाही, त्याला आम्ही कडाडून विरोध करत आहोत. या पत्रकार परिषदेस आनंद मनसावाले, देवेंद्र भंडारे, भारत परळीकर, लक्ष्मणसिंह बंबेवाले आदी उपस्थित होते.
कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी मनीष बलभीम सुरवसे यांची निवड झाली. कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी मनीष बलभीम सुरवसे यांची निवड झाली असल्याचे राज्य अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट कृष्णा इंगळे यांनी पत्राद्वारे सांगितले. मनीष सुरवसे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची कास धरून विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून सामाजिक विषयावर ते सतत लेखन करत असतात. दैनिक वृत्तरत्न सम्राटचे स्तंभलेखक आहेत. त्यांचे जाणार कुठे जत्था आणि संविधान लोकशाही आणि बहुजन जाणीव आणि जागृती ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते सोलापुरातील RTO कार्यालयात कार्यरत आहेत. मागील 10 वर्षांपासून महासंघाच्या जिल्हा सचिव पदावर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय कृष्णा इंगळे साहेब यांनी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. मी मनीष बलभीम सुरवसे, कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे. कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष माननीय कृष्णा इंगळे साहेब यांनी माझी निवड करून मला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच माझ्या निवडीबद्दल खातीनिहाय संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो. त्यांच्या निवडीबद्दल कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, कार्याध्यक्ष गणेश मडावी, अतिरिक्त सरचिटणीस सुरेश तांबे, सुधीर चंदन शिवे, विभागीय अध्यक्ष राजाराम इंदावे, सोलापूर जिल्हा खातेनिहाय संघटनेचे जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अरुणभाऊ क्षीरसागर, सिव्हिल शाखेचे सचिन सोनवणे, महसूल शाखेचे प्रसाद सोनवणे, कोषागार शाखेचे कुलदीप सोनवणे, विद्यापीठ शाखेचे MM हैनाळकर, शिक्षक शाखेचे श्रीशैल कोरे, विठ्ठल मोरे, SA लोहार, लक्ष्मण गायकवाड, अनिल धिमधिमे, किशोर कांबळे, सोमलिंग कोळी, शाहू दावणे, शिवाजी राठोड यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आरोग्यमंत्री तानाजी सावंत सोलापूरच्या दौऱ्यावर, नातेपुते माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना दिल्या भेटी, रुग्णांच्या आरोग्य सेवेबाबत स्वच्छतेला महत्त्व देण्याची केली सूचना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला थेट संवाद, शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोलापुरातील शिक्षकांशी केली बातचीत. प्रशासनाच्या टोलवाटोलवीच्या भूमिकांमुळे गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संभ्रमावस्थेत, 3 फुटावरील गणेश मूर्तींचे महापालिकेने संकलन करत विसर्जनाची केली लष्कर मध्यवर्तीने मागणी. अनोख्या उपक्रमातून उंचावला शैक्षणिक दर्जा, शिक्षक दिनानिमित्त वृत्तवेधचा विशेष वृत्तांत. आणि मंत्री महोदयांचा स्वागत फलक काढल्याप्रकरणी शिवसेना आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, मनीष काळजेंनी केला पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप. या बातम्यांसह इथंच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.